नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण पोलीस भरती दोन हजार करताना झालेले पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत आणि आपण काल कोल्हापूर जिल्ह्याचे काही प्रश्न पाहिले होते आज आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका दोन हजार सोळा कोल्हापूर जिल्ह्याचे जे उरलेले प्रश्न आहेत ते पाहणार आहोत आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो एक अनुनासिक दोन वर्ण तीन शब्द आणि चार व्यंजन आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्ण आता असे काही प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत सो बरेचसे प्रश्न रिपीट होतात हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलंच असेल पुढचा प्रश्न आहे सहोदर हा एक शब्द दिला आणि तुम्हाला संधी विग्रह करायचा आहे पर्याय क्रमांक एक, एक सह अधिक उदर पर्याय क्रमांक दोन सह अधिक उदर पर्याय क्रमांक तीन सहो अधिक उदर आणि पर्याय क्रमांक चार सहो अधिक दर आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह अधिक उदर पुढचा प्रश्न आहे सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता एक स्वरसंधी दोन व्यंजन संधी तीन विसर्ग संधी आणि चार यापैकी नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्यंजन संधी पुढचा प्रश्न आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भाववाचक नाम आणि चार सर्वनाम आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाववाचक नाम भाववाचक नामातून आपण धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य आणि गुलामगिरी इत्यादी गोष्टींचा उल्लेख करत असतो पुढचा प्रश्न आहे पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा एक पांढरा दोन आंधळा तीन गंगा यमुना आणि चार लबाड याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगा यमुना कारण आपल्याला आपल्याला माहिती आहे की गंगा यमुना ही नावं आहेत पुढचा प्रश्न आहे पोपट पिंजरा त्याच पद्धतीने मनुष्याबरोबर बरोबर काय पर्याय आहे घर दोन जंगल तीन तुरुंग आणि चार इमारत तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुरुंग आता काही जणांना वाटलं असेल की मनुष्याबरोबर बरोबर घर येईल पण पोपटाचं घर पिंजरा नसतं त्यामुळे म्हणजे पोपटाला पिंजऱ्यामध्ये कैद केलं जातं तर मनुष्याला तुरुंगामध्ये कैद केलं जातं पुढचा प्रश्न आहे रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाशपेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण एक सुरेश दोन विजय तीन रमेश आणि चार अविनाश तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रमेश पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे एक मैदानी खेळ दोन कुस्ती तीन बैलगाडी शर्यत आणि चार हत्तीचे खेळ आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हत्तीचे खेळ पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे कोल्हापूरची साक्षरता किती टक्के एक अठ्ठ्याहत्तर पॉईंट बारा टक्के दोन चौऱ्याहत्तर पॉईंट सोळा टक्के तीन एक्क्याऐंशी पॉईंट एक्कावन्न टक्के आणि चार एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्क्याऐंशी पॉईंट एक्कावन्न टक्के एवढी कोल्हापूरची साक्षरता होती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता एक हरियाल हिरवे कबूतर दोन पोपट तीन चिमणी आणि चार कोकिळा आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरियाल किंवा हिरवे कबूतर हाच महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत एक सिंह दोन घोडा तीन बैल आणि त्याला परत ऑप्शन दिलेले आहेत फक्त एक फक्त दोन फक्त एक दोन आणि फक्त एक दोन तीन ओके तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे म्हणजे सिंह घोडा बैल हे तीनही प्राणी आपल्याला भारताच्या राजमुद्रेवरती पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंधरा सालचा सा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला एक जयंत नारळीकर दोन अरुण खोपकर तीन श्रीकांत बहुलकर आणि चार यापैकी नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते एक पुल्लिंग दोन स्त्रीलिंग तीन नपुसकलिंग आणि चार आकारांत पुल्लिंग याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्त्रीलिंग पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनीय आहे एक पाखरू दोन अश्रू तीन पिसू आणि चार सासू आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे अश्रू हा शब्द एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही ठिकाणी एकसारखाच राहतो पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा एक कणसे दोन देखावे तीन वाहने आणि चार दोन ते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन पुढचा प्रश्न आहे सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे देशातील पहिले राज्य कोणते एक केरळ दोन महाराष्ट्र तीन बिहार आणि चार मध्य प्रदेश आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणार रा राज्य आहे महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंधरा ते चौदा एप्रिल दोन हजार सोळा हे वर्ष महाराष्ट्र शासनातर्फे कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे एक अस्पृश्यता निर्मूलन वर्ष दोन शिक्षण वर्ष तीन विधी वर्ष आणि चार समता व सामाजिक न्याय वर्ष आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समता व सामाजिक न्यायवर्ष पुढचा प्रश्न आहे हरवलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोलिसांतर्फे कोणती मोहीम राबवली जाते एक ऑपरेशन वात्सल्य दोन ऑपरेशन मुस्कान तीन ऑपरेशन किसचोर आणि चार यापैकी नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन मुस्कान यापूर्वी हाच प्रश्न आला होता मात्र तिथे विचारलं होतं की ऑपरेशन मुस्कान कशा संदर्भात आहे आणि इथे आपल्याला कशासाठी आहे ते दिलेलं so, हो आहे मात्र ऑपरेशनचं नाव विचारलेलं आहे ओके सो असेच प्रश्न रिपीट होत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नुकतेच संसदेने बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयकानुसार किती केले आहे एक पंधरा वर्ष दोन सोळा वर्ष तीन सतरा वर्ष आणि चार अठरा वर्ष आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा वर्ष पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनातर्फे वाचन संस्कृती सॉरी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नुकतीच यो, योजना सुरू करण्यात आली तिचे नाव काय एक पुस्तक माझा मित्र दोन पुस्तक आपल्या दारी तीन पुस्तकाचे गाव आणि चार गाव तेथे पुस्तक आणि याच बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाव तेथे पुस्तक सो हे होते काही कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न त्यानंतर आपण पुढच्या जिल्ह्याचे प्रश्न सुद्धा पाहणार आहोत आणि हे प्रश्न पाहण्याचं कारण म्हणजे खूप प्रश्न हे जसेच्या तसे रिपीट होत आहेत ओके त्यामुळे या प्रश्नांमधूनच तुमची येणाऱ्या एक्झामसाठीची तयारी व्यवस्थित होऊ शकते जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर आजच्या लेक्चरला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा आणि त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीच्या तयारीसाठी परीक्षा ॲपनं घेऊन आलेलं आहे महाराष्ट्र पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज मित्रांनो ही टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगली अशी पोलीस भरतीची ऑनलाईन सिरीज तयार केलेली आहे त्या सिरीजचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जर ऑफिसर चाळीस हा जर कोड तुम्ही वापरला तर त्या ठिकाणची जी सिरीज आहे त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस टक्के या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे त्यामुळे आताच डाउनलोड करा ॲप आणि ऑफिसर चाळीस हा कोड वापरा आणि तुमचा या ठिकाणी काय फायदा करून घ्या तर मित्रांनो आता बघूया आपल्या आजच्या व्हिडिओतील प्रश्न